पालघर पोटनिवडणुकीमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. उद्धव ठाकरे पालघरच्या दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला फार महत्व आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळेला हितेंद्र ठाकूर यांच्याशी काय संवाद साधलेला आहे पाहूयात. गाडीत बसून डायरेक्ट फोटोज काढा म्हणजे 1000 एक टक्के आणि निवडून आमचा येणार मदत करा. आम्ही शिटी वाजवतो, तुम्ही भगवा घेऊन या. राऊतसाहेब आर्थिक पण मदत करायला सांगा. मोठे मोठे भाऊ पालघर पोटनिवडणूक 2018 बहुजन विकास आघाडीला यश मिळणार असल्याचा दावा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. स्थानिक आमदारांना माहिती आहे बहुजन विकास आघाडी पक्षच आमच्या समस्या सोडवू शकतो असं वक्तव्य हितेंद्र ठाकूर यांनी केलेलं आहे. तसंच यावेळेला विरोधी भाजपा आणि शिवसेनेसह आपापल्या भांडणामध्ये गुंतलेले असतात असं देखील हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत गेल्या 4 वर्षांमध्ये पालघर जिल्ह्याला केंद्रात आणि राज्यात असलेल्या सेना बीजेपीच्या सरकारने काय दिलं, त्या उलट आमच्या खासदारांनी 90 लोकल नेलेली, गॅसचं परवानगी म्हणजे पाईपद्वारा घरोघर गॅस देण्याची परवानगी मिळवलेली 13 ऑक्टोबर. त्यानंतर कृषी विद्यापीठाला मदत करून दिलेली, बाकी पंतप्रधान सडक योजना असेल, अन्य कामं असतील, खासदार फंडाची कामं असतील, आमच्या वसई विरारचा पाणी पुरवठ्याकरता त्यावेळी मी आमदार नव्हता, 2 आमदारांबरोबर सतत पाठपुरावा करून पाणी पुरवठ्याची स्कीम पास करून घेतली. सगळी कामं आम्ही आमच्या खासदाराच्या आणि आमदारांच्या कारकिर्दीमध्ये करून घेतली. त्या उलट गेल्या 4 वर्षात कोणतंही काम झालं नाही. एक खासदार काय करू शकतो हे आमच्या बळीराम जाधवांनी दाखवलं. सर भाजप शिवसेना ही बाहेरील पक्ष आहे, भव्य हा स्थानिक पक्ष आहे, मतदार भव्याला प्रथम प्राधान्य देणार का या मतदानात? गेल्या लोकसभेला म्हणजे आम्ही ज्यावेळी निवडून आणलेले खासदार त्यावेळी आम्हाला 2,23,000 मतं होती. गेल्या इलेक्शनला आम्ही पडलो परंतु आमची मतं होती 2,93,000 आणि त्याच्यानंतर आणि या इलेक्शन गेल्या इलेक्शन लोकसभा किंवा विधानसभेच्या काँग्रेस विरुद्ध किंवा बीजेपीच्या बाजूने एक लाट होती देशभरामध्ये, भले नेते पडलेले, तर त्यावेळी देखील आमची 70,000 मतं वाढलेली. त्यानंतर झालेल्या विधानसभेमध्ये 3,17,072 फक्त 5 जागा लढल्या 6 आम्ही पालघर जिल्ह्यातल्या आणि 3,17,072 मतांनी आम्ही 1 नंबर होतोय. 6 जागा लढून शिवसेना 2 नंबरवर होती 2,45,000 तर बीजेपी 3 नंबरवर होती 2,10,000. तर त्याच्यामुळे काय एका विशिष्ट लाटेमध्ये पण आम्ही 1 नंबर होतो. त्यानंतर झालेली कॉर्पोरेशन भारतामध्ये कोणत्याही कॉर्पोरेशनमध्ये एवढं बहुमत नसेल, 115 पैकी 109 आणि जवळपास कॉर्पोरेशनच्या हद्दीतली 75% मतं ही आम्हाला मिळालेली, म्हणजे आमचा आलेख चढताच आहे. त्याच्यामुळे निश्चित आता 3 आमदारांमध्ये खासदाराची भर पडणार. आणखीन गल्लीतला पक्ष बोला काय बोला, परंतु आमच्या खासदारांनी चांगल्या प्रकारे आमच्या विभागाची कामं करून दाखवलेली आहे, त्यामुळे आम्ही निवडून येणार. भाजप शिवसेनेच्या आतील वादामुळे भव्याला फायदा होणार का त्याचा? त्यांची वाद नाही, माझी मतं परमनंट आहेत, फिक्स आहेत. त्यांची वाद किंवा काय ह्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, आमची मतं फिक्स आहेत. सर एकंदर कालच्या सभेला योगींची जी सभा होती त्यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली बॅनर काढण्यावरून, त्या विषयी काय सांगत? काय बोलायचं, कशा प्रकारे वागायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. कुत्रेम मांजरी विरोधकांना बोलण्यापर्यंत मजल ज्या पक्षाची गेलाय तिकडे एखाद्या कर्मचाऱ्याला मारलं, तुम्ही परवानग्या घ्या ना. तुम्हाला परवानग्या पालिकेच्या असतील, तहसीलदारांच्या असतील, कलेक्टर साहेबांच्या असतील, कुणाच्या ज्यांच्या असतील आणि पाहिजे ते करा.
शेवटी आचारसंहिता त्यांच्या डोक्यावर पण निवडणूक आयोगातील लोक आहेत तिकडे तक्रारी होतात तिकडे तक्रारी होतात तर कर्मचारी अधिकाऱ्यांनी करायचं काय आणि त्याच्याकरता मारण परवानग्या एकदम उद्दामपणे वागणं काही लोकांचं चाललंय ते गैर आहे पैशाचा गैरवापर यंत्रणेचा गैरवापर सगळ्यांचाच गैरवापर म्हणजे अशी इलेक्शन मी माझ्या आयुष्यात बघितली नव्हती का कोणत्या थराला खालच्या थराला प्रचार कोणत्या थराला पैशाचा खर्च कोणत्या थराला प्रचारामध्ये यंत्रणेचा वापर अशी इलेक्शन मी आयुष्यात बघितली नव्हती आणि आयुष्यात येऊ नये ही देवाकडे प्रार्थना बहुमताचा आकडा काय असणार बहुमताचा 3,17,000 आमच्या विधानसभेचे आम्ही एक नंबर लावते त्याच्यात महानगरपालिकेची वाढल्यात आम्ही 3.5 ते 4 लाख मतदान मिळवणार आणि निवडून येणार तो भारी मतो से अर्जित करायगे इतना आपको कंपनी से इस बार फिर 70,000 से 1 लाख कम से कम हमारा लीड रहेगा